लाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्णहरि राम कृष्णहरि राम कृष्णहरि यदक्षरमणाखेयमानन्दमजग्निकलम् श्रीमन्युवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये वृत्याख्ये आलोके साक्षाद्विद्या हि शाङ्करी जयत्या नमस्तस्यै दयाद्रायै निरन्तरं सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतछलान्मुहुः आद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तौ मिथस्तरां तौ वन्दे जगतामाद्योस्तयोस्तत्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे <laughs> यदक्षरम् अनाख्येयम् आनन्दमजमेकलम् निवृत्तीनाथेति ख्यातं दैवतम आश्रये <coughs> हे माई घ्या काही वाटलं तर लगेच बॉलामध्ये पुढं बसा <coughs> संधी मारत पुढं <पुड़> बसा <coughs> आनंद मजमेकलम श्रीमन निवृत्तीनाथेति ख्यातं दैवतम आश्रये <coughs> भगवान परमात्म्याच्या अपार अनुग्रहामुळं आपण ज्ञानोबरायांचा असणारा अमृतानुभव नावाचा जो प्रकरण ग्रंथ आहे त्या प्रकरण ग्रंथातलं मंगलाचरण किंवा अमृतानुभवाचं चिंतन करण्याला प्रवृत्त झालो या ठिकाणी मंगलाचरणाचा प्रथम श्लोक आहे यत अक्षरम अनाख्येयम आनंदम आजम एकलम निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रय माऊली सांगतात की जे अक्षर आहे अविनाश आहे अनाख्येय आहे म्हणजे अनिर्वाच्य आहे शब्दाला अविषय आहे आनंद स्वरूप आहे आनंद हा त्याचा धर्म नाही ते अज आहे ते जन्मरहित आहे म्हणजे उत्प अनुत्पन्न स्वरूपाचं आहे आणि एकलम म्हणजे ते एकम एवा अद्वितीय ब्रह्म नेह नानास्तिकिंचन या श्रुतीने प्रतिपादन केल्याप्रमाणे स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आणि केवळ एकपणा वाचून एक आहे श्रीमन निवृत्तीनाथ नात येते त्याला श्रीमन निवृत्ती शब्द प्रवृत्ती सापेक्ष आहे तसा या ठिकाणी तो शब्द नाही तर प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा नाथ म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या दोघांचं अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानावर प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही अध्यस्थ आहेत आणि अध्यस्थ पदार्थाचा अधिष्ठानाशी कोणताही संबंध होत नाही म्हणून ते त्या दोघांचेही नाथ आहेत म्हणजे प्रवृत्ती निवृत्तीच्या व्यवहारामध्ये त्या त्या व्यवहाराने ते असंस्पर्शित अचुंबित अशा प्रकारचं त्यांचं स्वरूप आहे आणि ते ख्यातम ते स्वतः सिद्ध आहेत अशा द दैवतम अशा असणाऱ्या ब्रह्मस्वरूप अधिष्ठान आत्म्याला आत्म आत्म्याचा मी आश्रय करतो नाम अभिन्नत्वाने त्याला जाणतो किंवा अभ तद्रुपतेला प्राप्त होतो आणि हेच मंगल आहे वस्तुनिर्देशरूप मंगल या ठिकाणी साधलेलं आहे <coughs> आता या श्लोकावर आपण काल संस्कृत विचार संस्कृत अमृत होतं नित्यानंद क्य दीपिकेचा जो संस्कृत अनुवाद आहे तो पाहिला आता मूळ मराठी अनुवाद वास्तविक मूळ मराठी अनुवाद अगोदर पाहायला पाहिजे होता असं म्हटलं तर परंतु जे काही त्याच्यामध्ये पारिभाषिक शब्द येतात त्या पारिभाषिक शब्दामुळं संस्कृत कळायला हे म्हटली काल की मला ते संस्कृतच बरं वाटतं आणि खरंच त्याची स्थिती संस्कृत हे मराठीत जास्त अवघड वाटतं कारण का त्याच्यामध्ये इतक्या सुगम भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला की के ज्याला परिभाषाही माहीत नाही त्यालाही त्याचं ज्ञान व्हावं श्रुतीचा मूळ श्रुतीचा परिचय असला उपनिषदांचा तरीसुद्धा त्याला त्याचं संस्कृत हे झालं की त्याला हे होईल त्याचं यथार्थ विषयाचं आकलन होईल पण याच्यातून होईलच असं नाही ऐकून म्हणजे हे अनुभवात ते बरे ते ते म तेच बरं वाटतं याच्यामध्ये तर आता इथं चिंतन सांगतात की जया अक्षर देश येणे नाही ते अक्षर म्हणजे पाही कुठस्त जे ठाईच्या ठाई स्वाश्रय असे चांगलं <coughs> बघा कोणत्याही पदाचं स्पष्टीकरण जरा जितकं यथाशक्ती यथामती जास्त होईल असं पहा तर जयाक्षरदेशे <coughs> येणे नाही जे म्हणजे मागं सांगितलं ना लाधोनी नित्यानंद खुन तेने आनंदी निरावसान निरावसान आंती शिवरूपाची कल्याण अवघये जग तर त्याचं सांगितलं की लाधोनी नित्यानंद खुण नित्या आनंद स्वरूप असणारा जो परमात्मा त्याची खुण म्हणजे त्याचे संकेत त्याची ओळख जर आपल्याला लादली म्हणजे कृपेने त्या स्वरूपाच्या आपल्याला यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म अशा प्रकारचा संशय विपर्ययरहित रहित असा जर आपल्याला बोध झाला तर तेने आनंदे निरावसानं त्या त्या ठिकाणी आनंदाचं ते काय आहे निरावसान म्हणजे सर्व निषेधावधीभूत असणारा स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध आनंदात त्याचं निरावसान म्हणजे पर्यवसान होतं आणि त्या आनंदाचा पुन्हा कधी नाश होत नाही असा काय जोडिले जे न सरे धन अविनाशा आनंद घण आमूर्तमूर्ती मधुसूदन सम समचरणी देखियला अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते आणि आणखी शिवरूपाची कल्याण अवघे जगं आणि त्या ठिकाणी मीच कल्याणरूप आहे मीच आनंद स्वरूप आनंद घन ब्रह्म आहे असं ज्ञान होत नाही तर शिवरूपाची अवघवे जन शिवरूपाची कल्याण हे संपूर्ण जन आणि जगत हे सर्वच ब्रह्मरूप आहेत माझ्या सहित हे सर्व विश्व ब्रह्मरूप आहे अशा प्रकारच्या अनुभूतीला तो पुरुष प्राप्त होतो याच्या यथार्थ ज्ञानाने असं सांगतात आता ज्ञानाने म्हणजे तो वेगळा राहत नाही तर ब्रह्मवेद ब्रह्म एव भोवती तो ब्रह्म स्वरूपालाच प्राप्त होतो या श्रुतीला अनुसरून त्याचा अर्थ करायचा आणि मग आता सांगतात माऊलींनी केलेलं जे हे जे पाच श्लोक आहे त्या पाच श्लोकाचं विवरण करायला टीकाकार किंवा विवरणकार नित्यानंद के दीपिका ह्या हे त्या विवरणाचं काय नाव आहे आणि त्याचे कर्ते आहेत कल्याण स्वामी ते कल्याणस्वामी म्हणतात जया क्षरदशे येणे नाही ते अक्षर म्हणजे पाही कुटस्तजे ठाईचा ठाई स्वाश्रय असे जया म्हणजे ज्या स्थितीला प्राप्त झालं बरोबर ना ज्या स्वरूपाला प्राप्त झालं की त्या स्वरूपाला कधी ते क्षरदशेला येत नाही म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नाश होत नाही या क्षरदशेचा येत नाही म्हणजे क का जे काही षडभाव विकार आहेत त्या षडभाव इथं क्षर हं क्षराचा अर्थ एक झिजणे किंवा नाश पावणे दोन्ही पण अर्थ आहेत तर याचा अर्थ असा की कोणताही पदार्थ उत्पन्न झाला की का आपण काय म्हणतो षडभाव विकार कोणते उ ज जा, अस जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती या कोणत्याही विनाश या स्वरूपाला तो प्राप्त होत नाही कारण पुढं अज शब्द आलेला आहे म्हणजे याचा अर्थ कोणत्याही षडभाव विकाराला तो प्राप्त होत नाही <coughs> आत्मा अस्थिरूप आहे त्यामुळे तो व्यवहाराचा विषय होतो असंही नाही व्यवहाराचा विषय न होता सत्तारूपाने असणं बरोबर ना हेच त्याचे काय हे सत्ता आहे म्हणून या ठिकाणी आस्थि हा विकार जो आहे तो त्याच्या ठिकाणी नाही नंतर जायते हाही विकार नाही वर्धते म्हणजे जायते म्हणजे उत्पन्न होतो असं नाही त्याच्यामध्ये वाढ होते असंही नाही त्याच्यामध्ये विपरिणाम होतो परिणाम होतो असाही आत्मा नाही नंतर त्याच्या ठिकाणी अपक्षय होतो त्याची झीज होते ऱ्हास होते असंही नाही आणि त्याचा विनाश होतो असंही नाही म्हणजे या सर्व षडभाव विकारांनी विवर्जित असणारं जे तत्त्व आहे त्याला क्षरणं कधीच माहीत नाही ते अक्षर म्हणजे पाहिजे त्याला अक्षर असं म्हणतात अक्षर हे का म्हणतात तर अक्षर म्हणजे त्याचा नाश होत नाही म्हणून त्याला अक्षर अक्षरा असं म्हणतात अक्षरम परमम ब्रह्म असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे परम ब्रह्म हे अक्षरस्वरूप आहे बरोबर ना कुटस्थ जे ठाईचा ठाई था आता हे जे कुटस्थ आहे ते ते कसं आहे म्हणजे ते प्र तत्व कसं आहे कुटस्थ आहे म्हणजे कुटवत निर्विकारेनं स्थितम जे कूट आयरणीवर जसे अनेक अलंकार घडतात दागिने घडतो गड़ घडवतो सोनार परंतु त्या दागिन्यामध्ये विकार होतो पण त्याच्या आयरणीला काहीच परिणाम होत नाही त्याप्रमाणे ज्याच्यावर जगाचं उत्पत्ती स्थिती आणि नाश होत असताना देखील ते ब्रह्म मात्र पूर्ण निर्विकार किंवा अविकारी स्वरूपाने असतं म्हणून ते कुटस्त आहे आणि ते ठाईचा ठाई ठाईचा ठाई म्हणजे जसं आहे तसं त्याला ह्या ठाईच्या ठाईला काय म्हणायचं जो का त्यो किंवा चांगदेव पासषष्टीच्या भाषेत काय म्हणायचं हा चिया त्याला काय म्हणायचं हा चिया जसा आहे तसा तुकाराम महाराजांच्या भाषेत म्हणायचं तुका म्हणे साहे आणि देवा आहे सा आहे जसा आहे म्हणजे हा काय कोण इद्रुक ताद्रुक आत्र तत्र काही काही का त्याचं वर्णन करता येत नाही अशा प्रकारचा ठाईचा था, ठाई स्वाश्रय असे आता या ठिकाणी स्वाश्रय असे या शब्दाने आपण काल आश्रयाचं पाहिलं आधारो आश्रय बरोबर ना किंवा सामिप्य आश्रय कालच आपण पाहिलं तर या ठिकाणी आश्रय जे आहे म्हणजे तो सर्वांचा अधिष्ठान आहे सर्वांचा इथं आश्रय शब्दाने सामिप्य किंवा आधार आधेय भावाने असणारा आधार असा अर्थ घ्यायचा नाही त्या ठिकाणी आधार आधेय भावा वाचून तो त्या ठिकाणी सर्वाधिष्ठान आहे किंबहुना प्रपंच रूप नाही झाले म्हणून अक्षर ऐसे बोलिले बरं आहे का पण म्हणून कि ह किंबवना प्रपंच रूप नाही झाले म्हणून अक्षर ऐसे बोलिले या लागी त्याचे घडले अनाख्या अनाखेय ऐसे किंबवना फार काय सांगायचं प्रपंच रूप नाही ते अक्षरत्व त्याला का राहिलं जर ते प्रपंच रूपाला प्राप्त झालं असतं तर अक्षरत्व राहिलं असतं का झालं कारण जर त्याच्यामध्ये काय झालं असतं रूपाने विकार झाला असता आणि विकारी जे ते विनाश्य आहे जे जे विकारी आहे ते काय विनाश्य आहे परंतु या ठिकाणी प्रपंचरूप नाही झाले ते प्रपंचरूपाला कधीही प्राप्तच झालं नाही प्रपंच रूपाला म्हणजे प्रकर्षेनं पंच पंच म्हणजे प विशेष क विशेष भावाला ते कधी प्राप्तच झालेलं नाही किंवा हे जे पंचमहाभूतं पंचतन्मात्रा प्रकृती प्रकृतीचे विकार या कोणत्याच भावाला कार्यकारण भावाला ते कधी प्राप्तच झालं नाही ते काय राहिलं केवळ त्याचं सर्वनिषेधावधीभूत असणारं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठानच त्या ठिकाणी अधिष्ठान मात्र रूपाने ते राहिलं त्याच्यामध्ये कोणता विकारच कधी झाला नाही म्हणून ते प्रपंच रूपाला प्राप्तच झालं नाही कधी मनोनी अक्षरायसे बोलले म्हणून त्याला अक्षर म्हणतात जर ते प्रपंच रूपाला प्राप्त झालं असतं म्हणजे काय ब्रह्म पूर्णपणे निर्विकार आहे म्हणूनच त्याला या ठिकाणी अक्षर असं म्हटलं या लागी त्याची घडीले अनाख्यय असे आणि मग जी वस्तू सर्वाधिष्ठान असंग निर्विकार अतिंद्रिय शब्दादी प्रमाणाला अविषय आहे तर ती अनाख्ययच राहणार ना जर कारण ज्या ज्या गोष्टींचं वर्णन करायचं निरूपण करायचं त्याचं निरूपण करण्याचं माध्यम आहे शब्द पण शब्द हा मायेचं कार्य आहे तो आप फा तो कार आपली कारणं असणाऱ्या मायेचं सुद्धा वर्णन करू शकत नाही बीजरूपाने असणाऱ्या मायेचं सुद्धा जर कारणाचा जाणू शकत नाही कोण शब्द आपल्या कारण मायेला जाणू शकत नाही तर माया अधिष्ठान असणारं जे चैतन्य ज्या चैतन्यावर माईचाच त्रैकालिका अत्यंत अभाव आहे त्याचं शब्द कसं प्रकाशन करील म्हणून ते अनाख्यय आहे जे की शब्दाशी विषय नव्हे का शब्दाची जेथनं संभवे म्हणून या शिवे न ठाकेचे उभे की जे की कारण की जे शब्दाशी विषय नव्हे हो जे शब्दाला कधी विषयच होत नाही जिथं जिथं मायेचं कार्य नाम रूप असेल तर त्याचं प्रकाशन करण्याला शब्द उपयोगाला येईल परंतु त्या ठिकाणी त्याला नामही नाही आणि रूपही नाही नही रंग नही रूप न नही छाया निर्गुण निराकार तुही रघुराया अशा प्रकारचं त्याचं वर्णन करता येणार नाही का जे शब्दूची जेथं न संभवे शब्दाला विषय होईल समजा ते पण शब्दाला विषय करण्यासाठी शब्द तासला कर पाहिजे ना त्या अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी शब्दूची न संभवे शब्द कधी तिथं उत्पन्नच होऊ शकत नाही म्हणून या आख्याचे शिवे आता हे जर खरंच तत्व आपल्याला कळलं तर द कोणाला श आपल्याला जे शब्द ज्ञान शास्त्रज्ञान त्याचा अभिमान राहील का महाराज कोणाला कोण क कधीच वाटणार नाही किती त्याचं शब्दात त्याच्या षडंगसहित वेदकंठात असू द्या आणि त्याचं समन्वयपूर्वक ज्ञान असू द्या तरी त्याला मी ज्ञानी आहे असा कधीच होणार नाही त्याला लाज वाटत राहील ता ज्ञानी म्हणल्यावर दंडी म्हणल्यावर दंडाने युक्त तसा ज्ञानाने युक्त अरे अरे आत्म्याला तर आपण काय केलं या ठिकाणी विशेषण लावलं आपला संबंध जोडला कोणता संयोग संबंध ना दंडीचा तसा संयोग संबंध आणि संयोग नित्य काय असतो अनित्य आणि काय आपलं अनित्यत्व सिद्ध करून काय पुरुषार्थ साधला ऐक नाही असं वाटेल की नाही ज्या मनुष्याला म्हणून खरं ज्ञान जे स्वामी महाराज सांगायचे खरं शास्त्रज्ञान झालं की ते राहतच नाही आणि जोपर्यंत खोटं झालं ना तोपर्यंत तो ते अभिमानासहित राहतं ऐक ते म्हटले की असं नेहमी सांगायचे की एक संन्याशी महात्मा आला आई घरात कामात होती मुलगा बाहेर खेळत होता तर त्या मुलाने आईला जाऊन सांगितलं आपल्या अंगणात जो एक रुपया आहे त्याच्यावर काय केलं संन्याशानी पाय ठेवला म्हणे पाय ठेवला आपला एक रुपयावर ती म्हटली दे जाऊ दे मेलेला खोटा तर आहे म्हणे खोटा आहे म्हटल्यावर सन्याश आता पाय ठेवील का बाजूला येईल की नाही मग का तो संन्याशानी घेतला का नाही आणि खरा रुपया असता तर घेतला असता की नाही ते सांगायचे की जर एखाद्या माणसा जो खरा रुपया असला खरा रुपया असला तर तो टिकतच नाही टिकतच नाही कारण तो काही वस्तू पाहिली का घेऊन टाकतो पण खोटा रुपया किती दिवस कनवटीला ठेवला ते राहील का नाही आहे की नाही तसं खोटं ज्ञान आहे ते राहतच असतं आणि खरं ज्ञान राहतच नसतं खरं ज्ञान जातच असतं पण ते ज्ञान खरं ज्ञान जाण्यासाठी हे खरं त्यांनी सांगितलं ना श्रीगुरूंच्या खुणीने सांगितलेले ह्या ज्या संकेत आहे त्या संकेतापर्यंत गंभीर चिंतन करत करत जर आत्म केवळ आत्मरूपाने आपण राहिलो की जो अनाख्य आहे असं त्याचं जर आपल्याला महत्त्व कळलं तर कोणाला तरी शब्दाभिमान शास्त्राभिमान राहील का ना राहणारच नाही मी ब्रह्मये हे सुद्धा त्याला सहन होत नाही तू हा ब्रह्माचं ज्ञान होत नाही ज्ञानच ब्रह्म होतं पण हे सगळं कधी होतं तुका म्हणे कृपा करीलं नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय जर भगवंताची कृपा झाली तर ब्रह्मज्ञान होत नाही स्वामी महाराज म्हणायचे ज्ञानच ब्रह्म होतं आहे की नाही पण हे सर्व काय ही सगळी श्रीगुरूंची पूर्णपणे कृपा असेल तर होईल नाहीतर हे होणार नाही जे की शब्दाचे विषय नव्हे का जे शब्दचे जेथे न संभवे म्हणून आख्याचे आख्याचे शिवे न ठाकेचे उभे म्हणून आख्या म्हणजे त्याचं वर्णन किंवा निरूपण करण्याला त्या सांगतात शब्द तर आपण वर्णन करावं त्याचं ब्रह्माचं तर ब्रह्माची आख्या म्हणजे ब्रह्माच्या विषयीच्या निरूपणाच्या शिवेवर देखील उभे न टाकायची तो शब्द त्या शिवेवर देखील उभा सुधारा राहू शकत नाही त्यांनी पाहिलं का तो अंगच धरीत नाही शब्द तो तिथं आपलं अंगच सोडून देतो की बा आपलं हे काम नाही स्वरूपात म्हणून त्यांनी लिहिलं का परेवनी परते बोल प ते तत्व होऊन परत आहे त्यामुळे बोलणे खुंटले पण त्यांनी काल सांगितलं ना संस्कृत विचारसागरात वाणी काय एकच आहे का परा पश्च्यंती मध्यमा वैखरी हा विषय असेल पण परावाणीला तरी होईल ना कारण परावाणीलाही होत नाही कारण परावाणी हा जो एक स्पुंज आहे त्या ठिकाणी तो शब्द वैखरी वाणीतला कुठंतरी स्फुरण व्हायला त्याचं मूळ कारण परावाणीही पण परावाणीला विषय व्हायला तो परमात्मा तिच्या कक्षेत तर असला पाहिजे ना म्हणजे परावाणीचाही तो विषय नाही या पुढे तर ते म्हणतात इकडे इकडे तर पर परेही परने परते बोलणे खुंटले वैखरी कैशाने सांगे तर वैखरी वाणी त्याचं सांगणार नाही काय परे परावाणीसुद्धा त्याचं प्रकाशन करण्याला असमर्थ आहे फक्त काय आहे ज्या मध्यमा आणि वैखरी ह्या, ह्या दोन वाणी उद्भूत आहेत आणि परती अनुद्भूत आहे पण अनुद्भूत जरी असल्या तरीसुद्धा त्यांचा समावेश कशात होईल मायेमध्येच होईल की नाही Maya, माया आणि माया कार्य याच्याहून त्यांचं वेगळं अस्तित्व आधिष्ठान रूपत्व जोपर्यंत त्यांचं मिथ्यात्व किंवा अनिर्वचनीयत्व कळाल नाही तोपर्यंतच त्या वाण्यांना महत्त्व आहे योगदर्शनाला अनिर्वचनीय ख्यातीची गरज नाही म्हणून त्यांनी त्याचा ते विचार करावा आहे की नाही बरोबर आहे ना किंवा भक्तिसिद्धांताला त्या ठिकाणी अनिर्वचनीयतेची गरज नाही म्हणून तोपर्यंत सत्यत्वाने ते विचार खुशाल करोत पण आमच्या दृष्टीनं शब्द हा त्या ब्रह्मस्वरूपाच्या दर्शन जर त्याला यथार्थ झाला असेल म ज्याला झाला असेल त्याच्या ठिकाणी शब्द हा त्याच्या शिवेपर्यंत पण जाऊ शकत नाही तिथं जे सांगलं यद यद म्हणजे जे हे सगळं परोक्ष चाललंय परोक्षत्वाने वर्णन चाललंय यद अक्षरम अनाखेयम आ नंतर तुम्हाला जर तुम्ही म्हणायला लागले त्याला फक्त पुढं काय म्हणायचं त्यांनी काल एकत्वा केलेलं अहम ब्रह्मास्मी ही त्याला जर तुम्ही मी म्हटले तर मग संपला तुमचा प्रवास तर आता हे परोक्ष ज्ञानात श्रुती काय प्रतिपादन करते युक्तीनं हे स्वरूप असत आहे म्हणून त्याच्यासाठी हेतू वगैरे देऊन सांगतात अनाखे काय तर अक्षर आहे म्हणून अनाख्य आहे अनाख्य आहे म्हणून ते आनंदरूप आहे आनंदरूप आहे म्हणून ते अज आहे म्हणून ते केवल आहे असं सांग म्हणून ते निवृत्तीनाथ आहे अशा प्रकारे त्या ते म्हणजे प पूर्व अपराला काय होतो हेतू होतो बरोबर ना पूर्व पराला पूर्व हा पराला काय होतो हेतू होतो असं सांगितलं अहो जेथे श्रुतीची मुखे परत तेथे आख्या ते कोणी केली मनोनी बोली जे 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 बोली तेथे नव्हे आहो म्हणतात तुम्ही काय घेऊन बसलात अहो जेथे श्रुतीची मुखे परत आली श्रुतीची श्रुती काय आनंद एक काय सव्वालक्ष मंत्राने त्या आत्मस्वरूपाला आलिंगन देते आणि ती श्रुतीची मुख म्हणजे श्रुती काय करते भगवंताचा अनुवा आपलं त्याचा गुणानुवाद स्वरूपाचा अनुवाद संकीर्तन कोणत्याही रूपाने सगळी श्रुती मंत्रच त्या परमात्मा स्वरूपाचंच वर्णन करतात दुसरं काही नाही वेद हा भगवंताचा महिमा सांगण्यासाठी प्रगट झालेला आहे वेदाचा आविर्भाव जो झाला आहे तो फक्त भगवंताचा महिमा प्रगट करण्यासाठी म्हणून अहो जेथे श्रुतीची मुखे परत आली पण ती श्रुतीची जी तोंड आहेत ना ती श्रुतीची तोंडसुद्धा विनमुख झाली का विन्मुख झाली श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे परमात्मा हा या ठिकाणी त्या त्याचं कार्यरूपाने वर्णन करता येत नाही कारण रूपाने वर्णन करता येत नाही आणि कार्यकारणाच्या आतीत असणारा परमात्मा शब्दाला श्रुती तरी काय आहे अपौरुषे शब्दराशी असं त्यालाच वेद म्हणतात आहे की नाही किंवा निरपेक्षा श्रुती ही असं तिला म्हणतात ती जरी अपौरुषे वेद असला भ्रम दोषांनी रहित असला तरीसुद्धा तो परमात्म्याचं किंवा जे यद अक्षरम अनाख्यय आहे त्याचं वर्णन करण्याला समर्थ नाही म्हणून ती श्रुतीची मुखंसुद्धा परतली किंवा आपण म्हणतो ना की जर सगुण परमात्म्याचं वर्णन करताना शेष जो आहे तो शेषला झाल्या ती सहस्र जिव्हा जिव्हाओ का देव हो विटेवर परमात्मा सागर रूपामध्ये जो त्याचं वर्णन केलं सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण ते गगना हे नाही रूप वर्ण गुण जिथे आणि तो हा जे श्रीहारी पायला नाम नामरूप जिथं नाही त्याला डोळ्यांनी कसं पाहता येतं असं जर विचारलं तर याच्यामध्ये श्रुतीला त्याचं स्पष्टीकरण नाही करता येणार आहे की नाही त्याचं कोण कसं झालं असं तुम्हाला सांगता येणार नाही म्हणून तर काय झालं श्रुती नेती नेती म्हणून त्या ठिकाणी श्रुतीची मुखसुद्धा परतली आणि हा सगुणाचं वर्णन करताना देव विटेवरी उभा तर शेषाच्या हजार जीवा दुखंड झाल्या तरी तरीसुद्धा त्याला ही गोष्ट सांगता आली नाही मग कैमुत्तिक न्यायाने जे निरपेक्ष व्यापक असणारं निरपेक्ष सच्चिदानंद स्वरूप असणारं जे तत्त्व आहे आणि ते शब्दाधिकांना इंद्रियांना अगोचर त्याचं वर्णन शब्द किंवा श्रुती कशा करू शकतील आणि श्रुती करत नाही तेथे ते आख्या ते कोणी केली मग सांगा तुम्ही त्याचं आख्या म्हणजे त्याचं वर्णन किंवा त्याचं इदम इथम रूपाने निरूपण कोण बरं करील आ बोली जे ते बोली म्हणून ते बोली बोली जे म्हणून ते शब्दाने बोलावं ते नव्हे ते ते नाही जर तुमचे शब्द वर्णन करत असतील तर शब्दाच्या वर्णनाने जे प्राप्त होईल ते ते नव्हे ते ब्रह्म जे तुम्हाला अपेक्षित असणारं श्रुतीला अपेक्षित असणारं तत्त्व ते तुम्हाला शब्दाच्याद्वारा प्राप्त होईल अशी तुम्ही अपेक्षाच करण्याचं कारण नाही ठीक आहे ना अहो बोला ही सकटते आहे परंतु बोली बोलता न चोजवे किंबहुना हा बोलूची नव्हे बो बोलूची नव्हे बोलीला येथे काय आता बघा ही ओवी अहो बोला ही सकट ते आहे आता तुम्ही म्हणाल बोलण्याने प ते प्राप्त होत नाही म्हणजे त्याच्याहून बोल काय आहे वेगळा आहे की नाही फक्त त्या त्याच्याहून वेगळा असणारा जो बोल तो बोल फक्त त्याचं प्रकाशन करत नाही पण बोल म्हणजे शब्द शब्द नावाचा एक पदार्थ आहे असं तुम्ही म्हणाल आणि तो त्या ब्रह्माहून काय आहे भिन्न आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही ते पण सांगतो तुम्हाला अहो बोलाही सकट ते आहे बोलण्यासकट ते आहे म्हणजे बोलणं त्याच्याहून भिन्न नाही आणि बोलण्याची स्वतंत्र म्हणजे शब्दाची स्वतंत्र सत्ता नाही परंतु बोली बोलता न चोजवी शब्दाहून ते भिन्न नाही मग शब्दाहून भिन्न नाही तर शब्द त्याचं प्रकाशन करील हे एक तुम्हाला सुतराम शक्यता नाही बोली बोलता परंतु तुम्ही बोलण्या ते बोलणे बोलण्यातही ते आहे बोलणं त्याच्या वाचून नाही परंतु बोलण्याने मात्र ते न चोजवे बोलण्याने त्याचं ज्ञान कधीच होणार नाही न चोजवे म्हणजे न समजे किंवा न जाणले जाई ते कधी जाणलं जाणार नाही आता पुढं पाहा किंबवना हा बोलूची नव्हे बोलेला येथे किंबवना फार काय सांगू खरं सांगू का ते ते म्हणतात बोलण्यासकट सकट आहे म्हणजे बोलणं आणि परमात्मा यांच्यामध्ये व्याप्य व्यापक भाव आहे असं तुम्हाला आव असं तुम्हाला वाटेल हे ते आहे म्हणल्यावर पण खरं सांगायचं म्हणजे हा बोलूची बो, येथे बोलिला या संबंधाने जे बोललं ना तो बोलूची येथे नव्हे तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो शब्दच नाही म्हणजे याचा अर्थ व्याप त्यांनी मला वाटतं भाष्यामध्ये किंवा मांडूक्यकारी व्याप्य व्यापकता मिथ्या व्याप्य व्यापक भाव आहे असं नाही काल आम्ही अनुष्यत शब्दाचे कोशामध्ये पाहिलं की आपण काय म्हणतो अनुषित आहे म्हणजे एक पदार्थ आहे त्याच्यामध्ये तो काय आहे अनुषित आहे तर त्याचा खरा अर्थ त्यांनी आत आणि बाहेर अनुष्यूत शब्दाचा अर्थ काय आहे आत आणि बाहेर परमात्मा आहे कारण तुम्ही अनुषित आहे म्हणजे आता दोरा जसा मन्यामध्ये अनुषित आहे पण दोरा मण्याहून काय आहे भिन्न आहे आम्हाला जेव्हा सुवर्ण तो सांगायचं तेव्हा भाष्यकारांनी पण त्यांनी कापसाचे मनी केले आणि कापसाचा धागा सांगितलं बरोबर ना कापसा मधुसूदनीमध्ये किंवा भाष्यामध्ये आहे आणि माऊलींची प्रतिभा आहे गरुड झेप त्याने काय केलं सोन्याचे मनी केले सोन्याचे सुती होले आता त्याच्या सांगा बरं आत सोने का बाहेर सोने आत आणि बाहेर तसं या ठिकाणी आत आणि बाहेर हा शब्द प्रयोग कधी होईल माहिती आहे का मनी सोन्याहून भिन्न असले तर का आत बाहेर हा शब्द अनुष्यतता हा शब्द व्याप व्यापकता हा शब्द हा शब्द फक्त काय वाचारंभ नाही तत्वता पाहिलं तर काय आहे सोनच आहे ऐक नाही म्हणून या ठिकाणी सांगतात की किंबहुना हा बोलूची नव्हे बोलीला येथे येथे जो शब्द म्हणून जो आम्ही बोललो तो खरा शब्द हा बोल बोललेला तोच या ठिकाणी बोलूची नाही तो बोलच नाही शब्दच नाही म्हणजे शब्दाचं अस्तित्वच नाही बरोबर का शब्द त्या ठिकाणी नाहीच आहे स्वरूपात शब्द आहे का स्वरूपाचा अत्यंत अभाव आहे मग ज्याचा अत्यंत अभाव आहे त्या बोलानी आता तुमच्या मस्तकामध्ये काय आहे शब्द आहे मग शब्दाचा अधिष्ठान कोण शब्दाचा आधार कोण आहे की नाही शब्द आहे कोणाचं कार्य शब्दाच्या आत काय बाहेर काय पूर्वी काय नंतर काय की नाही पूर्वी अज्ञान आणि जेव्हा अपरुष शब्द राशी प्रवृत्त झाला उपनिषद रूपाने तेव्हा ज्ञान की नाही पूर्व आणि अपर आहेच का नाही त्याच्यात तुमच्यामध्ये म्हणून आम्ही म्हणतो पूर्वीसुद्धा तो अनुषित होता आणि आतासुद्धा तो काय आहे अनुषित आहे पण खरा तो तिथं आहे का का तुमच्या आज्ञान आहे का श शब्दाची मान्यता हे तुमचं आज्ञान आहे दुसरं काही नाही म्हणून आम्ही म्हणतो जो बोलिला येथं बोलिला तो बोलूची नव्हे तो बोलत नाही तो शब्दच नाही त्या ठिकाणी आपण एवढा उटारेटा चालला आहे हा हा जो चालला आहे हा आपल्या बुद्धीमध्ये चाललेला क्रीडा किंवा शब्दाचं नर्तन एक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी उद्भूतता आहे त्याची काही आत्म्याला हे माहीतसुद्धा सुद्धा नाही आत्म्याला हे माहीतच नाही आहे की नाही हा सत्सामान्य असणारे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे काही घडतच नाही पुन्हा यासाठी बघ तुम्ही हे एवढंच जर सांगितलं काही नास्तिकवादाने किंवा स्वतंत्र तुमच्या बुद्धिप्राधान्याने केलेला काही विचार तर नाही ना अवैधिक कक्षेतला तर हा नाही ना सर्व शून्यम शून्य असंच झालं की नाही ते आत्मा काय कोणाला विषय झाला नाही आणि जेच विषय होता ते तुम्ही नाही म्हणता तुम्ही तर काय आहेत आमच्याच मताचे असं जर कोणी म्हणेल तर तसं नाही आम्ही शब्दप्रमाणाला मानणारे आहेत शब्दप्रमाणानेच हे सांगितलं म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या प्रमाणांना प्रमाणत्व का आला आमच्या ते काय इथं प्रमाणे झाली अप्रमाण पण झाले प्रमाण असंच आहे ना हा प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण आता आम्ही काय केलं शब्दाने काय सांगितलं शब्द हे प्रबल प्रमाणे पण त्यांनी सांगितलं मी सुद्धा इथं काय आहे अप्रमाणे आणि त्यांनी ते खरं सांगितलं मी चोर चोरने चोराने जर सांगितलं मी चोरी केली नाही असं जर सांगितलं तर खोटा बोलला की नाही आणि करून जर बोलला तर तो काय म्हणतो मी चोरी केली आपण तो मी चोरी केली हे तो खरं बोलला का क खोटं बोलला खरं बोलला तसं प्रमाण काय सांगतात आम्ही खोटे आहेत आम्ही खोटे येते ते बोलले म्हणून त्याला प्रमाण पण आलं ऐक नाही म्हणून त्याला काय आलं पण आलं तसं म्हणतात इथं श्रुती आहे नायम आत्मा प्रवचनेनं लभ्या नीती कठवल्ली हा आत्मा प्रमाणाने कधीही प्राप्त होत नाही प्रवचनाने कधीही प्राप्त होत आहे प्रवचन म्हणजे काय प्रकर्षेनं वचनं प्रकर्षेनं वदती इथे प्रवचनम म्हणा तर याचा अर्थ असा बरोबर आहे ना तर याचा अर्थ असा की शब्दच येत नाही हे सगळे तर ते शब्दच सांगतात की या ठिकाणी आम्ही अप्रमाण आहोत आणि प्रवचनाने कधीही आत्मस्वरूप प्राप्त होणार नाही म्हणजे आत्मा शब्दाला कधीही विषय होणार नाही असं जे अपरुषीय शब्दाचा समूह असा वेदच सांगतो पुन्हा कठोपनिषदाचं प्रमाण दिलं हां न न भेदया बुद्धी खूप असली म्हणजे बुद्धीनं प्राप्त होईल असं नाही न भवता तर तुम्ही खूप ऐकला म्हणजे आत्म्याचं ज्ञान होईल असं नाही आणि जो वेदच पुन्हा सांगतो बरं का प्रत्येक ठिकाणी प्रवचन करा सांगतो काय हा तुम्ही सांगता ना ते तुम्ही सांगता ना ते हां हां स्वाध्यायां प्रमदितव्यम स्वाध्यायापासून कधी चुकू नाही आज सांगतो कारण हा स्वाध्याय करता करतात शब्दाचं ब्रह्मस्वरूपाला प्रकाशन करत नाही हे कळेल आहे की नाही म्हणून स्वाध्यायां महाप्रमेदीचा व्या म्हणून स्वाध्यायापासून हे कळलं तर कधी करेल खूप खूप स्वाध्याय केला म्हणजेच काय होईल एक दिवस तुम्ही म्हणाल सर्व गप्प बसा बोलू नका आहे की नाही गुरुजी काय करतात गुरुजी सांगतात मुलांनी कोला हाल केला तर काय सांगतात गप्प बसा गप्प बसा म्हटलं का सगळा वर्ग शांत होतो आहे की नाही पण ते गुरुजी गप्प बसा हे शब्दच आहे की नाही पण शब्दानेच काय केलं शब्द थांबवला की नाही त्याचं खूप शास्त्राध्ययन करावं हो म्हणजे म्हणजे दुसऱ्या शास्त्राचं नाही अर्थात वेदांत शास्त्राचं <coughs> <coughs> आता आ, मनोनी शब्दात शुद्ध बुद्ध निखळ चिनुसधा आनंद नाही धर्मधर्मित्व भेद आनंदी ये मनोनी शब्दातील आता हे काय काल जे झालं ना त्याचंच परत काय करायचं पुनरावृत्ती करायची कारण मूळ संस्कृतचा अनुवाद यांनी मराठीचा संस्कृत केलेला आहे परंतु आता पहिला श्लोक आहे म्हणून आज आपण पुन्हा थोडंसं पाहतोय ते <coughs> म म्हणूनही शुद्ध बुद्ध, म्हणून तो परमात्मा कसा आहे शब्दाच्या आतीत आहे तो शुद्ध आहे शुद्ध म्हणजे कसं माहिती आहे का ज्याला अशुद्धतेच्या सापेक्ष तो शुद्ध झालेला आहे आणि कधी अशुद्ध झाला होता असा नाही म्हणून त्याला बुद्ध शब्द म्हणतात म्हणजे अज्ञानाचा स्पर्श झाला होता मग तो आज्ञान गेलं म्हणून तो ब ज्ञानस्वरूप झाला असं नाही कारण आपण नेहमी म्हणतो आत्मा सच्चिदानंद नित्य शुद्ध बुद्धमुक्त आता हे जे आपण म्हणतो सच्चिदानंद झाल्यानंतर पुन्हा बुद्ध शब्द कशाला मला वाटतं गेल्यावरती कुठतरी याच्यामध्ये सिद्धांतबिंदूमध्ये कुठं गेलं होतं त्याचा अर्थ बुद्ध शब्द आणि नित्यमुक्त शब्द हा नित्यच आनंदरूप आहे नित्यच ज्ञानरूप आहे आणि शुद्ध शब्द त्याला माया आणि माया कार्याचा कधी स्पर्शच झाला नाही इतका तो विशुद्ध स्वरूपाचा मूळताच आहे हे सांगण्यासाठी सांगतात जो शुद्ध बुद्ध आहे आणि तो निखळच आहे निखळ आहे म्हणजे काय आहे तो केवळ आहे केवळ आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी एकपणाचा व्यवहार म्हटलं का द्वैत घेतल्यास द्वैताचा स्वीकार केल्याशिवाय एक दोनचा स्वीकार केल्याशिवाय किंवा अनेकत्वाचा स्वीकार केल्याशिवाय एक असं आपल्याला बोलता येत नाही म्हणजे एकमध्ये काय सापेक्ष तर एक असल्यामुळं तिथं द्वैताचंच ग्रहण होतं पण केवळ किंवा के निखळ असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला द्वैताचं ग्रहण होत नाही त्यासाठी आपण नेहमी चिंतन करतो की आता जर आपण सगळे कोणी विचारलं तुम्ही किती जणं आहात इथं तर आपण आम्ही सर्वजण आहोत म्हणजे अनेकत्वाचं ग्रहण झालं तुम्ही सर्व गेले मी एकटाच इथं राहिलो तर माझ्याजवळ थोड्या वेळ जाणीव राहते कोणती जाणीव राहते की आता सर्व होते ते गेले आणि आता मी एकटाच राहिलो पण एकामध्ये सर्वांचं सर्वांच्या सापेक्ष एकत्व आहे की नाही आता संत सगळे गेले आणि मी आपला शांतपणे आता अजून एक तासभर इथंच बसून राहिलो एक तास आणि सर्व गेले ही पण जाणीव नाही आणि मी एकटा आहे ही पण जाणीव नाही पण एक नाही असं नाही असं जे एक आहे त्याला म्हणतात नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आणि निखिळ ऐक असं जे निखिळ तत्व आहे तर ते, ते म्हणतात निखळची आणि तो नुसदा नुसदा म्हणजे तो नुसदाचा अर्थ तो केवळच आहे नुसदा म्हणजे ज्याच्यामध्ये सच्चे आनंद घन गन, म्हणजे घनिवत नुसदा म्हणजे त्याच्यामध्ये दुसरा कशालाही प्रवेश करायला वाव नाही जसं भिंतीमध्ये ठोक खेळात ठोकला जातो याचा अर्थ तिथं काय अवकाश आहे तसं या ठिकाणी नुसद्यामध्ये द्वैत 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 सापेक्ष अद्वैत यांना प्रवेशच नाही असा तो नुसदा आहे आणि तो नुसदा काय आहे पण आनंद आहे म्हणजे तो सबराभरीत ओतप्रोत आनंद स्वरूप आहे की नाही असं सांगतात ठोस आनंद आहे नाही धर्म धर्मित्व भेद आणि त्याच्या ठिकाणी तुम्ही म्हणाल आनंद आहे म्हणजे आनंदाने युक्त आहे धर्माचं काल आपण पाहिलं धर्म कशाला म्हणतात अन्याश्रितत्वे सती अस्वतंत्र हा धर्म हा जो अन्याच्या आश्रयाने राहतो अन्य आश्रितत्वे सती आणि जो स्वतः स्वतंत्र नसतो बरोबर ना त्याला काय म्हणतात धर्म असं म्हणतात त्याला उदाहरण दिलं ते पुढं मला वाटतं याच्यात दिलं उदाहरण हां पुढं दिलेलं ते आपण पाहू तर जो अन्याच्या आश्रयावर राहतो आणि अस्वतंत्र असतो त्याला धर्म म्हणतात आता इथं ते सांगतात की धर्मधर्मित्व भेद नाही त्या ठिकाणी धर्म आणि धर्मित्व हा भेद नाही आनंदी ये हा जो आनंद आहे ह्या आनंदामध्ये धर्मधर्मित्व भेद नाही ये आनंदी या आनंदाच्या ठिकाणी म्हणजे या आनंद स्वरूपाच्या ठिकाणी त्याचं कारण काय आपण म्हणतो ना हा मनुष्य आनंदी आहे आनंदी आहे असं जेव्हा आपण त्याला म्हणतो याचाच अर्थ काय तो आनंदाशी त्याचा संबंध आहे आनंदाशी त्याचा संबंध आहे असा त्याचा अर्थ होतो मग तो संबंध झाला त्याचा आणि आनंदाचा कोणता आनंदाचा आणि त्याचा कोणता संयोग संबंध झाला आनंदाशी त्याचा संबंध झाला बरं मनुष्य कायम आनंदी राहतो का नाही मग जेव्हा संबंध होईल तेव्हा त्याला काय म्हणतात आनंदी असं म्हणतात दंडी जसा एखादा दंडी म्हणतो आपण दंडी म्हणजे काय दंडाने युक्त तसा हा आनंदाने युक्त त्याला काय म्हणतात आनंदी असा मग कारण काय झाला आनंद हा त्याचा धर्म झाला तो कोणाच्या आश्रयाने राहिला त्याच्या आश्रयाने राहिला आणि तो स्वतंत्र नाही अस्वतंत्र झाला तसा अन्याच्या आश्रयावरून अस्वतंत्र असणारा आनंद नावाचा धर्म ह्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही अर्थात त्याच्यात एक धर्म आणि धर्मी धर्मधर्मी धर्म, भावसंबंध त्याच्या ठिकाणी मुळातच नाही ठीक आहे ना असं सांगतात म्हणून ते सांग आहो आनंदी आणि आनंदू आयसा नाही इथं भेदू तर काल पुन्हा सांगितलं स्वामी महाराज नेहमी म्हणायचे की त्यांना कोणी आ तुम्ही फार आनंदी असं म्हणलं ते मला शिवी देतो का काय आनंदी नाही मी आनंदी म्हणजे दंडीसारखा आनंदाने संबंधी आनंद हा माझा धर्म नाही आनंद हे माझं काय हे स्वरूप आहे असं ते म्हणायचे तसं इथं म्हणतात अहो आनंदी आणि आनंदू आयसा नाही इथं भेद एक आनंद आहे आणि त्या आनंदाच्या आश्रयाने बरोबर ना आनंदाच्या आश्रयाने राहणारा जो प पुरुष आहे आनंदाने युक्त किंवा आनंदाशी संबंधित त्याला आनंदी म्हणतात असा इथं आनंद आणि आनंदी अशा प्रकारचा कोणताही भेद नाही हे सगळं चिंतन आहे ना आता ह्याचं उपयोगिता किंवा याचं मार्मिक रहस्य आपल्याला दुसऱ्या श्लोकामध्ये कळणार आहे दुसरा श्लोक आहे ना गुरुरित्याख्या या लोके साक्षात विद्या ही शांकरी शंकर आणि शांकरी यांच्यामध्ये भेद नाही प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये भेद नाही तसं या ठिकाणी आनंद आणि आनंदी याच्यामध्ये भेद नाही कारण हे दो दोन आनंद आणि आनंदी हे दोन्ही आनंद आणि आनंद हा धर्म त्या ज्याच्या आश्रयाने राहिला ते दोन्ही बरोबर ना तो आश्रय आणि आश्रयी किंवा आधार आणि आध्येय हे दोन्ही भाव आधिष्ठानाच्या ठिकाणी दोन्ही नाहीत मग हे दोन्ही भाव कशात आहे तर हे दोन्ही भाव आध्यारोपात आहेत बरोबर ना यांचा अपवाद केला तर मूळ स्वरूपाच्या ठिकाणी दोन्ही नाही पण ह्या दोन भावाचा आश्रय करून आपल्याला त्या निष्प्रपंच अनाख्यय अक्षर अशा तत्त्वरूपतेला प्राप्त होता येतं त्यासाठी आम्ही जे मन वंदन केलं ते वंदन के तर त्या स्वरूपाच्या ठिकाणी अभिन्न भावातून प्राप्त होती तिथं वंदन होऊ शकत नाही वंदन केलं तर पुरुषालाच होईल आहे की नाही आणि पुरुषाला केलेल्या वंदनातूनच तुम्हाला तद्रुपताला प्राप्त होता येईल हा एक मार्ग आहे आणि म्हणून श्रुतीने हा मार्ग इतका मानव मात्रांसाठी करून ठेवला की हाच मार्ग स्वीकारावा लागेल दुसरा कोणताच पर्याय नाही त्या काय त्या, त्या, त्या ग्रंथाचं नाव लक्षात नाही तत्त्व काय वेदांत हा वेदांत प्रक्रिया प्रत्यविज्ञा त्यांनी सांगितलं की वेदांताचं चिंतन करण्याचं करायचं असेल तुम्हाला कोणताही ग्रंथ घ्या तुम्ही विवरणकारांचा घ्या भामती निबंध घ्या पहिलं एकच लक्षात ठेवा की ह्या ग्रंथामध्ये असणारी कोणत्याही वाद सांगू पण त्या त्याची भाषा अध्यारोप अपवादाची ही आणि अध्यारोप आपवादाची प्रक्रिया डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला कोणतीही प्रक्रिया अध्यारोप आपवादाची मूळ प्रक्रिया का वेदांताची ही प्रक्रिया आहे ही सरणी आहे असं ठरवून जर तुम्ही कोणत्याही वादाचं चिंतन केलं तर तुम्हाला सहज अव त्याचं काय होईल अवगत होईल किंवा सहज आकलन होईल अशी स्थिती आणि बऱ्याच वेळा ते आपण विसरून जातो म्हणून त्यांनी सांगितलं की एवढी प्रक्रिया तुम्ही लक्षात ठेवा वेदांत प्रक्रिया प्रत्यभिज्ञा तर त्याच्यामध्ये शंकर परंपरेचे मोठे संन्यासी कोण महात्मे त्यांनी ते लिहिलेले तसं इथं प्रकृती पुरुषाचा विचार येण्यासाठी आता त्याला आहे का अहो आनंदी आनंदू नाही ऐसा नाही इथे भेदू आनंद आणि आनंदी असा इथं भेद नाही जसा दंडाचा संबंध तो दंडी म्हणावा दंडाचा संबंध झाला की त्याला काय म्हणतात दंडी पण दंडी म्हणजे दंड आहे का आणि दंड म्हणजे दंडी आहे का नाही कारण तो त्याचा काय आहे धर्म आहे त्या धर्माने तो युक्त आहे म्हणजे तिचा भेद आहे का नाही तसा आनंद आणि आनंदी याच्यामध्ये तुम्ही भेद समजत असाल तर तसा भेद नाही आमचा महात्मा ज्ञानाने काय झाला ज्ञानी झाला आनंदाने आनंदी झाला असा त्याच्या ठिकाणी नाही त्याच्या ठिकाणी आधार आधे भाव नाही ते त्याचं स्वरूप आहे तो त्याचा धर्म नाही जेणे हाती दंड धरीला तो दंडी आयसा बोली बोलाशी आला तैसा नव्हे हा भला निखळाची आनंदू जेने हाती दंड धरला ज्याने हातामध्ये दंड धरलेला आहे त्याला काय दंड आयशा बोली बोलीला त्याला दंडी अशा शब्दाने बोललं जातं तैसा नव्हे हा भला तसा नाही बरं का हा हा आत्मा तसा दंडदंडीसारखा धर्मधर्मी भाव त्याला नाही निखळची आनंदू तो केवळ आनंद स्वरूप आहे म्हणजे दुःख संबंध रहित धर्मधर्मी भाव रहित आधार आधेय किंवा आश्रय आश्रयी भाव रहित किंवा आश्रय विषय रहित असा तो केवळ आनंद आहे त्याला म्हणतात निखळ आनंद स्वरूप तो आहे आनंदू जेथिचा धर्म नोहे सा तुम्ही सांगा बरं उपनिषदांची हीच पद्धत आहे का काय वेगळी काय उपनिषद सरळ सोट वेदांत ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये काही फार मोठं अवघड काही केलेलं आहे का बोलता बोलता आपण इकडं इकडं हेतवा भाव हेतू या आमकं तमकं करून फ फार उटारेटा करतो आणि मग आपल्याला थोडं समाधान वाटतं परंतु हा काही उप मूळ उपनिषदांनी केला नाही इतकंच नाही तर ते संन्याशी महात्मा काय सांगत होते भाष्यकारांनी केला नाही हे जी गोष्ट आहे ह्या उत्तरवरती आचार्यांनी जास्त केलं त्याचं कारण काल एक महात्मा आले होते दुपारी सका दो सकाळच्या पाठाला की दुपारच्या तर त्यांनी सांगितलं की हे सर्व जे आहे ना हे नव्य न्यायिकांनी जास्त प्रभाव केला नव्य न्याय आर्वाचीन न्यायिक मूळ जे वैशेषिक सूत्र आहेत किंवा न्यायसूत्र आहेत योगसूत्र आहेत याचं खंडन मोठ्या आवेशाने करण्यासाठी आचार्य कुठंच प्रवृत्त झाले नाही कारण त्यांचं जे आहे ना तर ते सगळे त्याला काय म्हणतो आपण अधिकारी कोटीतल्या महापुरुषांनी एक देशकालाला अनुसरून अधिकारानुरूप त्या दर्शनांचं निर्माण केलं दर्शनसूत्राचं निर्माण केलं पण त्याच्यावर पुढं झालेली जी भाष्य वार्तिकं वगैरे झाली न्यायवार्तिकं वगैरे तर त्या लोकांनी आणि त्याच्यातही प्राच्य न्यायापेक्षा नव्य न्यायिक जे आहे त्यांनी जास्त अभिनिवेश धरला आणि त्याचं खंडन करण्यासाठी वेदांताला म्हणजे ह्या प्रकांड पंडितांना तशा प्रकारचं शस्त्र न्याय त्याला का न्यायाच्या परिभाषेत वेदांत सांगण्याचं त्यांना ते शस्त्र सज्ज करावं लागलं अशी स्थिती आहे खरी परंतु पूर्वीची जी पारंपरिक पद्धती होती त्याच्यामध्ये एवढं प्रयत्न करण्याची गरज नव्हती किंवा एवढं मोठं जल्प वितंडा वाद सगळ्याच प्रकाराला समाविष्ट करून घ्यावं लागलं इतकं नाही जमलं ना तर त्यांनी वितंडात शिरावं लागलं खंडन खंडन खाद्यादी ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनात मला शांती पाहिजे होती काल ते इथं तर मी सगळे ग्रंथ शिकलो ते म्हणे प्रस्तांतरही झाली स्वामी देवेकानंदांच्या जवळ झालेले म्हणे प परंतु माझं चित्त शुद्ध नाही झालं त्याच्यासाठी काहीतरी अनुष्ठान केलं पाहिजे म्हणून मी काही प्र पुराणातलं पाहून आता नर्मदा तटकावर किती गंगा तटाकावर किती असं साडेतीन वर्षाचं अनुष्ठान करायचं ठरवलं त्याप्रमाणे तीन वर्ष झाली असं त्यांनी सांगितलं मला मुख्य सांगायचं होतं ते सांगा गेलं त्या आ? हा हा हे त्यांनी सांग हां मग त्यांनी सांगितलं जेव्हा वितंडाचा ग्रंथ आला बरोबर तेच खंडन खंडन खाद्य तुम्ही शिकलो नाही म्हणे मग त्याचा मुमुक्षेला काय उपयोग आहे जर आपल्याला त्याचे खंडन करणं खंडन एकाने केलेल्या खंडनाचं पुन्हा खंडन करणं आणि हेच आपलं खाद्य करणं याच्यात काय पुरुषार्थ नाही याच्यात काय लाभ आहे म्हणून ते म्हणून मी तो काय पूर्ण करू शकलो नाही किंवा केला नाही असं ते म्हटले तर इथं जो आहे तर जेणे ही हे सरळत आपलं काय चाललंय त्यांनी जे सांगितलं ना उपनिषदातला वेदांत आम्ही सांगू उपनिषदाने जो प्रतिपादन केलं तोच वेदांत आणि इथंसुद्धा मौली हे अभिमानाने म्हणतात आशातला भाग नाही आम्हाला गुरुकृपेने हे यश लाभलं कोणतं पुढाराने ढळती काय एवम उपनिषदे पुढाराने ढळती पदे आ... देखोनी बुढी बोधे येथेची दिले म्हणजे वेदांताने उपनिषदाने तुम्हाला होणारा जो बोध आहे त्या बोधाने इथंच बुडी दिली म्हणजे उपनिषदाचं सगळं तात्पर्य जे आहे ते गुरुकृपेने आम्ही कथन केले याचा अर्थ था उपनिषदांना कळलं नाही ते कळण्यासाठी त्या बोधाने इथं बुडी दिली असं काही सांगण्यात तात्पर्य नाही निरंकारीवरतीने जे आपल्या ग्रंथाला पाण्यावरचे मगरीचं चित्र म्हणतात ते कशाला अहंकाराने बोलतील इथं हे ते के बोलले तर ते कोणता असेल गुरुकृपेचं ऐश्वर वर्णन करतील ते काही आपला स्वतःचा विशेष आम्ही केलं असं नाही आम्ही हा ग्रंथ केला नसता तर काय आत्मा वाढला असता काय आपलं कमी झालं असता काय आणि आम्ही हा ग्रंथ केला चांगदू पाचशेच मला वाटतं आपण आणि हा ग्रंथ केला म्हणून काय आत्म्यात वाढ झाली का त तैसे दाविले नाही तरी हा चियाच्या ठाई ना दाविला तरीही हाची चिया असं सांगतात आनंदू जेथीचा धर्म नोहे हे स्वतः आनंद मात्राचे आहे म जे आहे म्हणून आज आयुष्य होय विशेषणं जेथेचे आनंदू जेथेचा धर्म नाही आनंद हा काही त्याचा धर्म नाही कारण आनंद हा त्याचा धर्म असता तर त्या पुरुषाचे जेव्हा संयुक्त होईल तेव्हाच आनंदी असं त्याला म्हटलं जाईल बरोबर ना तेव्हा त्याला आनंदी असं म्हटलं जाईल स्वतः आनंद मात्राचे आहे हे कसं आहे केवळ आनंद स्वरूप आहे म्हणून आज आयुष्य हे होय म्हणजे केवळ एकच एक आहे म्हणून त्याला आज असं म्हणतात आज का म्हणतात त्याला ते जन्मलेलंच नाही कारण ते आनंद हे स्वरूप आहे आनंद हा धर्म असता तर तो काय झाला असता उत्पत्ती त्याची सांगता आली असती आणि जे उत्पन्न झाले त्याचा नाश सांगावा लागला असता पण हा उत्पन्न उत्पन्न झालेला नाही म्हणून आनंद हा जर त्याचा धर्मच नाही म्हणजे तो उत्प उत्पाद्य जर नाही तर मग याचा अर्थ ते काय आहे त्याचं स्वरूप आहे तो आनंद नित्य आहे अर्थात उत्पन्न झालेला नाही म्हणून त्याला अज ऐषे वय विशेषणं जिथेचे अज असं त्याचा आत्मस्वरूपाचं विशेषण आम्ही या ठिकाणी प्रयुक्त केलेलं आहे ते विशेष विशेषणहीन झाले नाही कधी जे जाणं म्हणूनही अज हे अभिदान ते घडे म्हणून विशेष आता काल काय चिंतन केलं होतं परत माझ्याकडून थोडंसं विसरलं बघा त्याची विशेष विशे नाही कधी जे जाण काल चिंतन हा ते जे हा बरोबर आहे आत्मा हे त्याचं स्वरूप आहे बरोबर ना म्हणून ते काल केलं होतं चिंतन बरोबर पण आता मला थोडं त्याचा हे होईना प्रकाश हे कारण काय सांगितलं आज अभिधान का घडलं तर त्याची त्याची म्हणजे काय आज आयुष्यही होय विशेषणं तिचे आज असं विशेषण झालं हां आणि त्याची विशेष विशेषणहीनं झाले नाही आणि ते जे विशेषण आहे ना आज आहे त्या विशेषणाने रहित असा आत्मा कधी झाला नाही म्हणजे नित्य आजच राहिला बरं ना आत्मनित्य काय राहिला आजच राहिला म्हणजे जन्मलाच नाही कधी म्हणूनही आज हे अभिमान ते तिचेकडे म्हणून आम्ही जे आज सांगितलं होतं ते आज हे विशेषण आहे ना बरोबर ना आज म्हणजे जन्माचा अभाव हे त्याचं विशेषण आहे आणि त्या विशेषणाने विहीन असा विशेष आत्मा कधी झालाच नाही म्हणून आम्ही त्याला आज असं नाव म्हटलं याच्यात साहित्य पण साधलं खुबीनं पण बोलले आणि वस्तुस्थिती पण आहेच बरोबर ना महाराज म्हणून म्हणतात जे आज विशेषण नाही जर समजा तो जायमान असं विशेषण दिलं असतं तर काय झालं असतं जायमान विशेषण दिलं असतं तर जायमान पदार्थाला आज म्हणलं तर लगेच तो व्याघात आला असता त्यांच्यामध्ये म्हणून हे हे विशेष पण जन्माचा अभाव हे विशेषण मात्र त्याला कायमचं आहे त्याच्या ठिकाणी म्हणून आम्ही त्याला जन्मरहितच आत्मा आहे असं म्हणतो इथं असं घेते त्यांनी जे संहिता केली ना तर जे विशेष विशेषणहीन झाले नाही असं पाहिजे मुळची संहिता ते त्यांनी पदच्छेद करून लिहिले पण असं कुठं कुठं राहिलेलं आपण जोडून घ्यायचं आहे की नाही आपलेचे आपण कधी न देखे की झाले पण असो झालेचे नाही जे जाण म्हणून अज म्हणजे आपलेचे आपण झाले पण न देखे आ, आपला जन्म आपल्याला पाहता आला का मग तसं आपलं झाले पण हे आत्म्याने कधी पाहिले का आत पण उत्पन्न झालो असं आत्म्यानी कधी पाहिलं आहे का कधीच पाहिलं नाही मग असं झाले की जे का नाही पाहिलं का झालंच नाही आपलं झालंच नाही आत्म्याने जरी उत्पत्तीचा अनुभव घ्यायचा म्हणलं तर आत्म्याला उत्पत्तीचा अनुभव येत नाही का आला नाही कारण झालाच नाही ऐक नाही हा झालाच नाही बरं तुम्ही म्हटले किती जागृती स्वप्न सुषुप्ती मूर्छा समाधी जन्म मरण सुख दुःख कुठेही पाहिलं तर तिथं मी उत्पन्न झालो असं नाही का मी त्याच्या अगदी होतो का त्याचा अभावाच प्रकाशन करणारा मीच आहे का मी त्याचा द्रष्टाचा आहे द्रष्टा पण दृश्य नसल्यावर द्रष्टा नसला तरी दृंग मात्र दृष्ट आहे पण माझं नित्यच आहे कधी जन्मलं सिद्धच करता येईना मला काय सिद्ध करता येईना कारण ते नाही झालंच नाही म्हणून ऐके नाही म्हणूनही आज म्हणजे म्हणून त्याला आज असं म्हणतात आधी मध्यांतर असे जे अखंडित असे असंभोत एकलेची ते कसं आहे आधी मध्यांतरहितं त्याला उत् आधी म्हणजे उत्पत्ती नाही आणि उत्पत्ती होऊन ते स्थितीला येतं असंही नाही आणि उत्पत्ती स्थिती होऊन जे लयाला जातं असंही नाही का मध्ये आणि अंतानी अंताचं त्याला स्पर्शच नाही स्पर्शच नाही का मध्य अंताच्याही पूर्वी ते आहे नंतर आहे हां नंतर आहे मग ते संभूत आहे का असंभूत आहे हा उपनिषदातला शब्द आहे हा संभूती आणि असंभूती हा ईशावास्य उपनिषदातला शब्द आहे त्याच्यामध्ये म्हणून संभूत म्हणजे सम्यक रीतीनं उत्पन्न झालेलं असंभूतपण म्हणून म्हणतात आधी मध्यांतर इथं असे जे अखंडित का ते उत्पत्ती ती स्थितीलयाचंही साक्षी आहे बरोबर ना उत्पत्ती स्थितीला मला वाटलं का उत्पत्ती स्थितीच्या चा लयाच्या हो अभावाचंही हो चाँग साक्षी आहे ते <laughs> हा का तसे आहे तसं आहे क हे आहे आणि ते आहे कसं का दोन्ही त्याच्या ठिकाणी झालंच नाही आहे का नाही परंतु साक्षी वाचून हा व्यवहार घडला नाही म्हणून आम्ही त्याला साक्षी म्हणतो परंतु खरं आहे काय पाप पुण्य असे के आणि जवळी अधिष्ठान रूपाने असताना देखील न देखे ऐके नाही पुढं काय आहे साक्षी होऊ न ठके येरी गोठी कायशी असा तो साक्षी आहे ऐक आधी मध्यांतरहितं असे जे जर पहिले पंचदशी जे दहा श्लोक आपल्या समोर असतील तर ह्याचं सगळं तत्त्व आहे त्यांनी लिहिलं सगळी पंचदशी दहा श्लोकात आणली त्या का यांनी कोणाचं इथे आपलं ते खंडापण परवा आणले ते आणि मला वाटतं ह्याच्यात आता ते संस्कृती काय ना कोणाची मोडकांची मला वाटतं त्याच्यात आहे की त्यांनी सांगितलं की खरोखर पंचदशी जी आहे सगळी ती दहा श्लोकातच ना पंचदशीकारांनी विद्यारण्य स्वामींनी आणलेली ती जर घेतली तर सगळं पंचदशी आणली नाही सगळं वेदांत वाङ्मय त्याच्यामध्ये आणले पहिल्या दहा श्लोकात जे संविधचं वर्णन केलं ती संविध जर दहा श्लोकातच माणसाला कळली तर त्याचं सगळं आयुष्यच निहाल झालं त्याला इथून पुढे फक्त असं गंमत म्हणून कथा कादंबरी लोक वाचतात आपण वेदांत वाचायचं आहे की नाही वेदांत दुसरं काय करायचं आहे काय त्याच्यामध्ये त्या फक्त आपला आनंद आपण घ्या लोक कथा का कादंबऱ्यातून घेतात विषयाचा आनंद स्थायी नाही आणि हा आनंद स्थायी आत्म्याला विषय करणारा आहे की नाही वृत्ती अंतर्मुख राहून आनंद घेत राहील जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगील नुसतं त्या दहा श्लोकावर माणसाने खूप खूप चिंतन करावं आणि दुसरा जर कोणाला जर संस्कृतचं नसलं करायचं त्यांनी हे जे विचार सा करायचं मंगलाचरण आहे ना त्या सहा काय त्या वयानं चिंतन केलं तरी त्याला आयुष्यभर तेच शिकायचं दुसरं काय आता ही जरी टीका असली तर कौतुक काय त्याचं आहे की नाही आधी मध्यांतरहित असे जे अखंडित असे असंभूत एकलेची ते असंभूत अस आहे जे उत्प संभूत म्हणजे उत्पन्न झालेलं उलट हे केलं तर त्यांनी लिहिलंय तसं स्पष्ट म्हणायचं म्हणलं तर ते श्लोक काय सांगतात मूळ श्लोक उपनिषदाचं सांगतात तिथं जे आपल्या साधना सदनला एक म मा, महात्मा मोठे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे त्यांनी ईशा उश्या वाश्य उपनिषद सांगायला घेतलं होतं आणि तेव्हा मी आयुष्यभर ह्या उपनिषदाचं इतकं चिंतन केलं ना म्हणे तर इथं जेवढे कोणी जिज्ञास असेल ना मला सगळ्या शंका विचारा म्हणे कारण आता वय झाले मला काय पूर्वपक्ष करून पुन्हा तुमच्या शंकाचं समाधान करता येईल असं नाही पण तुम्ही मला सगळ्या विचारा म्हणे मग मी त्याचं करून सांगेल म्हणे तुम्हाला याच्यामध्ये आणि इतकं सुंदर उपनिषद सांगितलं त्यांनी पंधरा ते वीस मिनटं वेळ असायचा त्यांना पण त्यांनी महिनाभर ते उपनिषद सांगितलं म्हणजे छत्तीस दिवस त्यांनी तो तिथं छत्तीस असतो ना छत्तीस दिवस उपनिषद आणि त्याचं प्रत्येक असं वाटतं का कुठंच जीवनात ते कुठंच मिळणार नाही किंवा कुठंच मिळालं नसतं असं त्या मंत्राचा ते अर्थ सांगायचे त्या हे ते त्याच्यामध्ये हा आला होता ना असंभूती आणि संभोती काय तो मंत्र हे संभूतींच असंभूतींचं नाही विद्यांच्या अविद्या ते वि, आ संभूतींचं विनाशांचं किती की ते असलं तुमचं पाठ होतं बरं ते उपनिषद आता त्याने लिहिलं की हे जे पुस्तक करतात ना उपासता जे संभूतीची उपासना करतात बरोबर ना ते संभूतींचे आंधन तमा प्रशांती ये, ये संबुधीं उपासते ततो वै भूय इव ते तमो ये असंबुतीं उपासते असं त्यांनी लिहिलेले जे संभूतीची उपासना करतात ना ते घोर अंधकारात जातात तम ते ते तमाला जातात आणि म्हणजे नरकाला जातात आणि जे असंबुद्धीची उपासना करतात ते त्याहीपेक्षा घोर तमाला जातात असं त्यांनी लिहिलं होतं असंबुतीचा शब्द म्हणजे जे अविद्या कार्याला महत्त्व देतात जे अविद्या कार्याला महत्त्व देतात ते तर अंधकारात जातात पण जे असंभूती बरोबर ना असंभूती म्हणजे जे कारणाची कारणाची उपासना करतात ते काय होतात त्याच्यापेक्षा घोरता मला जातात ताशी आनंदाने भरपूर चिंतन केलं त्याचं आता कार्यरूप ब्रह्माची उपासना करणारा नरकाला जातो पण कारण हं कारणाची क उपासना करणारा हा त्याच्यापेक्षाही घोर अंधकारात जातो याचं कारण काय आहे बीजरूपाने असणारा आज्ञान जोपर्यंत जतन करेल तोपर्यंत त्याची कधीच मुक्तता होणार नाही बीजरूपाने असणारं आज्ञान ते आज्ञान तसंच ठेवून गेला तर कधीच मुक्त होणार नाही ना म्हणून तो त्याच्यापेक्षा घोर अंधकार आणि ते ते योग्य आहे असं समजतो पुन्हा आ, आ, त्याला अधिष्ठानाचं ज्ञान करण्यासाठी तो कार्यब्रह्म आणि कारण ब्रह्म याच्यातच आढळतो कार्यब्रह्मात अडकलेला कार्य हे नेहमी दुःख देतं त्यामुळे कधीतरी वैराग्य निर्माण होतं पण समाधी आधी किंवा द्वैताला सत्य समजून सगून उपासना याच्यामध्ये राहणार हा कधीच मुक्त होणार नाही द्वैताला सत्य समजणार ब ती समजा त्याने चित्तशुद्धीसाठी केली असते किंवा मुमुक्षुत्वा धारण करून असते तर काही उपयोग झाला असता पण ती सत्यच आहे आणि माझं खरंच आहे आज आणि हे वेद प्रतिपादित आहे असं म्हणून असं म्हणून करतो ते घोरतमामध्ये जातात त्यांनी खूप त्याचं हे सांगितले होते ठीक आहे ना आधी मध्यांतरहितं असे जे अखंडित असे असंभूत एकलेची ते असंभूत आहे का नाही ते उत्पन्न झाले का म्हणजे अज आहे आणि ते एकटंच असल्यामुळे ते अज आहे त्याची उत्पत्ती कोणाला करील तर त्याची उत्पत्ती कोण कर, करेल कारण कोणीच करू कारण सर्वांच्या उत्पत्ती स्थिती लयाचं अधिष्ठांत आहे जर कार्य कारणाची उत्पत्ती करत नाही कारण वेदांताचा सिद्धांत आहे जे ज्या कारणाचं कार्य असतं ते कार्य जे ज्या कारणाचं कार्य असतं ते कार्य त्या कारणाचं कारण होऊ शकत नाही स्वामी महाराज म्हणायचे जर ज्या ज्या कारणाचं जे कार्य असतं ते कार्य जर कारणाचं कारण होऊ शकत नाही तर अधिष्ठानाचं कारण कसं होईल काही मृत्यिक नेहाने अधिष्ठानाचं तर ते कधीच कारण होणं म्हणून ते असंभूतही एकलेची ते एकटंच आहे असंभूत उत्पन्न झालेलं नाही चिन्मात्र स्वरूप पूर्ण जेथे नाही आधी अवसान म्हणून एक एकपणे नवीन एकची असे जे आता सांगतात चिन्हात्र स्वरूप पूर्ण त्याचं स्वरूप कसं आहे चिन्ह मात्र आहे केवळ ज्ञानघन आहे आणि ते कसं आहे पुन्हा ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला देश कालवस्तुदिकांचा परिच्छेद आहे का का ते परिपूर्ण आहे ते परिपूर्ण आहे बरं ते ज्ञान परिपूर्ण आहे म्हणजे त्याला कोणत्याच प्रकारचं पूर्ण ज्ञानाला देशकालवस्तूचा परिच्छेद नाही आणि स्वगत सजातीय विजातीय भेद नाही आणि त्याच्या अतिरिक्त दुसरं ज्ञान नाही म्हणून ते चिन्मात्र स्वरूप पूर्ण पुन्हा ते चिन्मात्र जे ज्ञान आहे ते बाहेर कुठं नसून ते काय आपलं स्वतःचं स्वरूप आहे ते पूर्ण आहे आणि ते ज्ञानघन आहे हा असं जेथे नाही आधी अवसानं त्या ठिकाणी आधी म्हणजे त्याची उत्पत्ती नाही आणि अवसान म्हणजे त्याचा नाश देखील नाही जरी नुसते उपनिषद उपनिषदाचा हाच सिद्धांत असंच सांगितलं त्याच्यानंतर आपल्याला येणारे शंका समाधान भाष्यण वार्तिकन हे करावं लागतं पण जर कोणा सामान्य मनुष्य जरी अमृतानुभवातलं हे चिंतन नुसतं हे शब्द कानावर येत राहील तर त्याला आप कधी असंग निर्विकार आपण आहेत हे त्याला कळणार पण नाही ऐक नाही आणि जग आपल्या स्वरूपावर भासत होतं कधी मावळलं हे सुद्धा त्याचे लक्षात येणार नाही तर या शब्दांचा ते पण कसा यथाशक्ती यथामती असा जरी वेध घेण्याचा प्रयत्न केला परिपूर्ण नाही तरी सुद्धा त्या शब्दांची कृपा त्याच्यावर होईल पण त्या शब्दांचा वेध घेण्याचा प्रयत्न मात्र केला पाहिजे जेवढा व्हायचा शब्द कशातून घ्या सर्व लक्षण संग्रह शं, न्यायकोश महापुरुष दुसरीकडे काय आलेलं चिंतन हे सगळं करायचं ते कशासाठी ह्या शब्दांचं प्रकाश आपल्याला व्हावा म्हणून नाही न पण याच्यामध्ये असं नाही म्हटलं नुसतं आर पार आहे नो हया मिर असं नाही म्हटलेलं आहे का तसं तसं नाही त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे स्पष्टीकरण केलं म्हणून आपल्याला आनंद येतो नाही तर आनंद नाही येणार त्याच्या आणि तो बुद्धीवर स्थिर स्वरूपात ठसणार पण नाही आहे की नाही नाही पण आम्ही सांगतो बाबा प्रमाणम तुम्ही श्रद्धा ठेवा असंही नाही युक्ती पण दिल्यात इतक्या युक्ती दिल्या की ही जी सगळी विशेषणं आली आत्मस्वरूपाची ही सगळी एकाला एक कारण आहे आणि ते कसं याचं प्रत्येक कारण बरं ते आकाटटेश हेतू सांगितला का नाही दुसरं काय सांग बरं अनुभूतीला विरोध येईल का कुठेही जर आपण ते दहा श्लोक समोर घेतले पंचदशीचे आणि हे तर चिंतन करीत बसलो तर कोणतं तरी आपल्याला कधीतरी शंका येईल का कोणती अनुभूतीच्या अंगाने जरी पाहिलं ते संवित म्हणा आत्मा म्हणा तुम्ही त्याला प्रत्येक आत्मा म्हणा काही म्हणा कुटस्थ म्हणा साक्षी म्हणा तो कोण आहे मी मी अशीच प्रतिती येत राहील का दुसरं काय मग ही मीचं वर्णन म्हणजे ही अनुभूती अमृत अनुभवाची आपलं सांगतंय का दुसरं काय आहे की नाही युक्त घेतल्या मिथ्यात्वाचा तुम्हाला विषय आला तर स्वप्नाधिकांचे आहेतच आहे ऐक म्हणजे आपण जर व्यवस्थित चिंतन केलं याचं तर हे सगळं आप आपलंच वर्णन आहे अनुभवाने सिद्ध होतं उलट हे युक्तीनं सिद्ध होतं आणि श्रुती तर सांगतेच हे नायमात्मा प्रवचनेनं लभ्या इति कठवल्ली ही ऐक ना किंवा स्वाध्याय प्र काय हां आ, हा हा स्वाध्यायन मा प्रमदितव्य हा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एकदा म्हणतात का शब्दाने प्राप्त होत नाही स्वाध्यायाने स्वाध्यायापासून पराणमुख होऊ नको वाक्याचं सामंजस्य आहे का नाही आणि सामंजस्य कळत आपल्याला कधी वाटेल का आपण काय करू कशाला शास्त्र पाहिजे कशाला शास्त्रही सोडून दिलं आत्मा कुठं कळला नाही अनुभूती आली नाही असं काय त्याचा काय उपयोग होईल का आपल्याला जीवनात करता येणार नाही त्याचा चिन्मात्र स्वरूपपूर्ण जेथ नाही आधी अवसानं म्हणूनही एकपणे नवीन एकची असे जे आता याचं शंकरननीमध्ये किंवा मधुसूदनीमध्ये चिंतन आलेले आत्मा जो आहे तो नित्य नूतन आहे असं आणि हे जे वर्णन आले कुठं आपण केलेलं आहे चिंतन बघा कोणती पहिल्या अध्यायातले मंगलाचरणामध्ये ज्या चौऱ्याऐंशिवाय आहेत ना त्याच्यामध्ये एक तैसे हारू म्हणे नेणेजे त्याच्यातच आहे ना तैसे हारू म्हणे नेणेजे जैसे देविका स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीतातत्त्व गीतातत्व म्हणजे गीतेमध्ये प्रतिपादन केलेलं जे तत्व आहे ते नित्य नवीन आहे असं सांगितलं नित्य नवीन आहे असं याचं थोडं स्पष्टीकरण व्हायला पाहिजे आखनंदाने पण कुठंतरी याचं चिंतन केलेलं भागवताच्या कुठल्या तरी चिंतनात पण काही सगळं लक्षात येणार नाही कोणाला जास्त स्पष्टीकरण करता आलं तर सांगा बघा आत्मा हा मात्र आहे तो आपलं स्वस्वरूप आहे आणि तो परिपूर्ण आहे आणि त्याला आधी मध्य आणि अवसान नाही असा जो आत्मा आहे तोच पुढे सांगतात परिण म्हणोनी असा तो असल्यामुळं एकपणे नवीन तो एकपणाने काय आहे परत नवीनच आहे एकच असे जे एकपणाने नित्य नूतन एक तो आहे हा असे का तिथं नाही नाही पण पर इथं जसं आहे आता तुमच्या संहितेत पण एकपणेच आहे ना काय आहे एकपणे न विनं वा सोपं झालं मग काही कारणच नाही एक पणे विण कारण काय इथं हा अर्थ लागला नसता एक पणेनं बरं का इथं हेच करायला पाहिजे तर हे उघडेल एक न विणं लक्षात आलं ना कृष्ण महाराज एकपणे नवीनचा अर्थ लागत नाही आणि ते मूळचे ग्रंथ आहे कोणतेने जे केलेले ते आहे संहिता पद्धती त्याच्यानंतर एक आचार्याने मूळ यांनी जी केली के 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 नित्यानंद के के एक ती संहिता पद्धती पूर्वी जुनी तीच पद्धती ते आणि ह्याच्या आतापर्यंत फक्त तीनच आवृत्त्या झाल्यात पन्नास वर्षापूर्वीची ही आवृत्ती आहे त्याच्या आधी कधी कुंटेनी केली होती त्याच्या आधी ही नित्यानंद एक हस्तलिखित तर त्याच्यामध्ये ते म्हणतात एकपणे नवीन आता काय सोपं झालं भागवत महाराजांना ठेवून घ्यायला पाहिजे काही दिवस अजून आता हे सरळच आहे ऐक नाही असं आधी, 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 आधी नाही म्हणून ते एक पणा वाचून काय आहे एक आहे असा सरळ अर्थ झाला आणि तेच आपण म्हणजे निरपेक्ष एक आहे असा त्याचा अर्थ झाला बरोबर ना तर एकपणे नवीन काही डोकं चालवणार याच्यामध्ये <laughs> काय चालवणार नाही ऐक नाही मग ओढून ताणून काहीतरी अर्थ लावा लागला असता मग <laughs> <laughs> तुम्ही आता भागवत महाराजांना ठेवून घेण्याचं काम करा हं अहो सकल विलासेशी संपूर्ण परी न चुके तिचे एकपण स्वसंवेद्य सुखे जान एकलेची नांदे आहो तो कसा आहे सकल विका विलासेशी संपूर्ण सगळा जो त्याचा विलास आहे बरोबर ना सगळा जो त्याचा विलास आहे विलासा साहित्य संपूर्ण आहे म्हणजे त्याच्यावर एवढा विचित्र विश्वाचा अनेकत्वाचा विलास नाम विवर्त होत असताना देखील त्याचं संपूर्णपण आबाधित आहे हे जे विलास शब्द आला त्या बिचाऱ्यांनी तो विलास शब्द आपल्याला चिदविलास सांगायला बरा आहे म्हणून वाटलं आणि म्हणून त्या विद्यापीठ स्तरावर त्यांनी तो निवडला परवा तुम्ही बोलले ते ना असं वाटतं आता जर एवढं त्यांनी हे ह्याच्यामध्ये कुठंतरी इथं कालच एक ओळी गेली बघा त्या ओळीमध्ये त्यांनी लिहिलं की ह्या चिंतनाने काय होईल की सर्व जे जगत आहे ते सर्व जेव्हा ता, ट टवाळ आहे मिथ्य आहे आता मिथ्यात्व जर त्यांना सांगायचं नसतं तर असं सरळ टवाळ मिथ्या असं म्हटले असते का त्याला ग्रंथाचा तुम्ही उपक्रम उपसंवार अभ्यास अपूर्वता फल आहे की नाही ते ह्या सर्व अंगाने जर चिंतन केलं तर तुम्हाला त्यातला सिद्धांत सांगता येईल तुम्ही बोलले होते ना परवा कोणाला संदीप महाराजांना कोणाला ते ते म्हणत होते असं मग आम्ही लगेच जागृत झालो का बा इथं कुठं मिथ्यात्व दिसतं काय लगेच आम्हाला वय आली वय आल्यावर आम्ही म्हटलं नाही तसं काही नाही व दुसऱ्याप्रमाणे निश्चलदासजी विलास शब्दाचा अर्थ विवरता असं करतात नंतर त्या शब्दाची उत्पत्ती पाहिली तर विशेषेनं लसती विशेषेनं लसती विवरता विशेष जे असतं ते सगळं कल्पित असतं आणि ते निरधी अधिष्ठाना वाचून नसतं आणि अधिष्ठानाने ते असंस्पर्शित अचुंबित असतं की नाही त्या ठिकाणी आधिष्ठानात कोणत्याही प्रकारचा परिणाम न होता काय आधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप असतं त्याला विवर्त असं म्हणतात बरोबर का परिणाम म्हणलं तर त्या ठिकाणी उपादानकारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप असतं त्याला परिणाम म्हणतात इथं काल सरळ दिलं ना विवर्त ना परिणाम त्याच्यामध्ये आमचा आत्मा हा कोणाचा काय नाही हा विवर्त पण नाही आणि हा कोणाचा परिणामताय म्हणजे अपरिणामी आहे आणि अविवर्त आहे मग आत्मा शुद्ध स्वरूपात अविवर्त आहे असं जेव्हा तुम्ही त्यांना म्हणता त्यावेळेला अविवर्त म्हणणं काय बघा बरं का आत्मा अविवर्त म्हणणं काय आणि आत्म्यावर सगळं जगविवर्त आहे म्हणणं काय दोन्हींचा अर्थ काय झाला एकच झाला आणि त्याला आम्ही शब्द कोणता वाजला वाजला विलास आणि वृत्तीप्रवागात म्हणजे विलास परिणाम आहे म्हणजे असं काही नाही मूळ त्यांनी जेव्हा त्यांच्या पुढं हे एवढं काय वाङ्मय आहेत कोणासमोर त्यावेळेला त्यावेळेलासुद्धा विलास शब्दाचा विवरता असा अर्थ कुठंतरी प्रचलित असला पाहिजे संस्कृत वाङ्मयात आणि त्यामुळं आपल्या भावार्थ रामायणामध्ये हे चिद्विलास हे असं आलेलं आहे भागवतामध्ये पण एक ठिकाणी रामायणामध्ये दोन तीन ठिकाणी चिदविला शब्दाचा प्रयोग दोन तीन ठिकाणी पण सगळं रामायण तुम्हाला घ्यायचं का हा बघा आमचा चिदविलास आला इथं असं म्हणून चालेल का नाही प्रतिज्ञा मात्र येणं वस्तुसिद्धी हे असं आहे की नाही याच्यामध्ये अब ज्या ग्रंथाचा तुम्ही घेता तो ग्रंथ असं तुम्ही म्हणता ते सांगत नाही आणि तो जो सांगतो ते तुम्हाला कळलं नाही ऐकेन तो ते त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला कळलं नाही आणि तुमचं जे म्हणणं आहे ते त्याच्यात नाहीतरी तर ऐक नाही ते त्या ग्रंथात नाहीच आहे म्हणून सांगतात की चिन्मात्र स्वरूपपूर्ण जेथ नाही आधी अवसानं म्हणून एकपणेनं विणं एकपणा एकपणे न विन म्हणजे एकत्वा वाचून त्या ठिकाणी एकचे असे जे एकत्वा वाचून एक असे म्हणजे निखिळ असे कैवल्य असे नुसदे असे असं जे आहे असं जे आहे अहो सकल विका विलासेशी संपूर्ण परिण चुके जे तिचे एकपण म्हणतात सकळ सगळे सगळे विलास त्याच्या ठिकाणी होतात आणि सगळ्या विलासा साहित्य आहे कारण सगळा विलास त्याच्या वाचून सिद्धच होत नाही म्हणून सगळ्या विलासासहित ते विलास त्याच्यावरून वेगळा आहे आणि त्याला स्वतंत्र सत्ता स्पुरण आहे असं मात्र नाही पण मग आता सगळ्या विलासासहित झाला अर्थात विलास सगळे विकारी आहेत की नाही आणि त्या विकाराने तो काय झाला संबंधित झाला असं म्हणून त्याचा संपूर्णत्वाला बाद झाला विलास एक पदार्थ आणि तुमचा मूळ आत्मा एक पदार्थ त्यांनी त्याला कोणता परिच्छेद केला वस्तू परिच्छेद केला तर त्याचा भेद सिद्ध होईल ना असं जर तुम्ही म्हणत असाल ते नव्हे ते तसं मात्र होत नाही त्याचं संपूर्णत्व अबाधित आहे सकल विकलाशीची संपूर्ण परिण चुके जे तिचे एकपण तरीसुद्धा त्याचं एकपणाचं चुकत नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी कोणतंही परिवर्तन किंवा परिणाम न होता तुम्हाला दुसरा पदार्थ भासतो पंचदशीमध्ये आहे ना त्याचं विवेचन केलेलं की या ठिकाणी अधिष्ठानामध्ये कोणताही बदल न होता तुम्हाला तो, तो पदार्थ जर त्या अधिष्ठानावर भासत असेल तर तो त्याचा काही त्या अधिष्ठानाचा विलास आहे अर्थात तो त्याच्यावरचा काही विवर्त आहे त्याचं एकपणाला त्याला कारण काही अध्यस्थ आधिस्ट पदार्थ अधिष्ठानाची कोणत्याही प्रकारची लाभहानी करीत नाही म्हणून ती तिचे एकपण न चुके त्याच्या एकत्वाला कोणताच बाद येत नाही जर परिच्छेद निर्माण केला असता तर त्यांनी भेद निर्माण केला असता त्याच्या एकत्वाला बादच आला असता ते द्वैतच सत्य ठरलं असतं अशा प्रकारची स्थिती जेथिचे एक पण स्वसंवेद्य सुखे जाणे एकलेची नांदे आणि ते, ते कसं आहे स्वसंवेद्य आहे आणि ते स्वसंवेद्य सुख आहे हा आणि ते स्वसंवेद्य सुखरूपाने ते एकलच नांदत आहे आता हे जे स्वसंवेद्य आहे म्हणजे आपलंच आपल्याला तो जाणतो की नाही असं ते स्वसंवेद्य आहे आपण मागे एक चिंतन केलं तर कुठंतरी मला वाटतं ते प्रकरण ग्रंथामध्ये स्वसंवेद्याचे दोन्ही पण अर्थ त्यांनी सांगितलेले आहे स्वसमेद्य स्वतःचा स्वतःला जाणणं हे स्वयंप्रकाशत्वासाठी स्वयंप्रकाशत्वाची सिद्धी करायची झाली तर स्वतः स्वतःला जाणतं असं म्हणायला काही हरकत नाही म्हणजे निषेधावधीभूत रूपाने जेव्हा ते राहतं तेव्हा त्याला स्वसंवेद्यत्व आहेच ना म्हणजे समजून देण्याच्या सरणीमध्ये प्रक्रियेमध्ये त्याला स्वसंवेद्येत खाली कोण राहिला मीच राहिला शेवटचं जे त्याला काय चरमावृत्ती म्हणतो आपण तिच्यामध्ये तर तो देतो आहेच की नाही ते आता जे सु असंवेद्यत्व म्हणतात ते कधी म्हणतात ते सुस एक तर तुम्हाला कुठे विधेयक म्हणजे सांगत असताना म्हणजे तुम्हाला शब्दाच्या द्वारा त्याला जेव्हा ने करून तुम्ही हे बोलता तेव्हा स्वसंवेद्यत्व स्वयंप्रकाशत्वाची सिद्धी की नाही अपरोक्षत्वे सती अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्व स्वयंप्रकाशत्व असं तुम्ही म्हणू शकता की नाही त्याला स्वसंवेद्य म्हणता येईल की नाही तुम्हाला आणि सु असंवेद्य नाम ज्या वेळेला सगळ्यांचा निषेध झाल्यानंतर जे उर्वरित राहिलं त्याच्यासाठी बाकीच्या तर निषेध झाला त्यावेळेला ते स्वतःला संवेद्य होतं का तर स्वतःला कालच त्यांनी सांगितलं का जीभ जी आहे सगळ्या पदार्थांची जीभ चा काही चालते सज रस घेते पण रसना आपला रस घेऊ शकत नाही बरोबर बरोबर आहे की नाही कारण का ते रसरूप आहे आता युक्तीनं म्हणलं तर हे सरळ डोळा सगळ्यात जगाला पाहतो डोळा डोळ्याला पाहत नाही मग जर आत्मा आत्म्याला पाहायला लागला तर काय होईल स्वस्कंदारो हो, किंवा कर्मकर्तृविरोध दोष येईल म्हणून आम्ही त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे आमचा सिद्धांत असा आहे जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधीच विषय होत नाही असं आमचं सांगतात परंतु याचा अर्थ मग ते स्वसंवेद्यच आहे का नाही शेवटच्या टोकाला ते स्वसंवेद्य कोणते प्राथमिक स्वरूपात स्वसंवेद्य आपलाच आपणाला विषय करणारा पण त्याला येणारे हे जेव्हा आक्षेप एवढे येतील त्यावेळेला आपल्याला व्यवहारातली उदाहरणं आहे बुबुळ सगळ्याला पाहते पण बुबुळ बुबुळाला पाहत नाही जीभ सगळ्याला चाकते पण चाकू सुरी सगळ्याला काटते पण सुरी सुरीला काटत नाही माऊलीने तर एवढी उदाहरणं दिली युक्ती पण आहेत की नाही मग त्या ठिकाणी याचा अर्थ सु असंवेद्य हे त्याचं शेवटचं तत्त्व आहे म्हणून या ठिकाणी सांगतात स्वसंवेद्य सुखे जाणं ते जे सुख आहे ते वृत्त्यात्मक सुख असेल तर ते स्वसंवेद्य सुख आहे का नाही म्हणून स्वसंवेद्य सुखाने तो पूर्ण आहे याचा अर्थ तो कधी स्वला किंवा अन्याला विषय करीत नाही किंवा अन्याला कधी विषय होत नाही असं जे काय सुख मात्र त्याला सु असंवेद्यच असं म्हणतात त्याला स्वसंवेद्य सुख असं म्हणतात ये आणि ते कसं राहतं एकलेची नांदे त्याचं आस्वादन घ्यायला त्या सुखाचा भोग घ्यायला दुसरा भोगता कोणी नसतोच आहे की नाही आणि त्याला दुसऱ्याचा भोग घेण्यासाठी भोग्य कोणी नसतं असा भोग्य भाव विवर्जित असं त्याचं एकलं नांदणं म्हणजे आसणं हेच त्याचं काय आहे स्व स्वसमेत सुखाचं भोग आहे ऐक नाही तेथीचे पाण्याऐश्या वेरा जैसा न बोडलिया विरा आपुलिया उगमी झरा पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जे